इतके मनापासून स्वागत करतो। आजचा खरं पदवीधर मतदार संघाचा प्रचाराचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवशी आपण काय काय प्रचार केला किती दर आपल्याला इथे बोलवलं। गेले दीड वर्ष पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टी करत होतं आणि मला तिकीट मिळाल्यानंतर गेले जवळपास 15-20 दिवस आम्ही जवळपास 76 तालुक्यांचा आम्ही प्रवास केला, त्यामध्ये सगळ्या मतदारांशी संपर्क केला। नुसताच मतदारांशी संपर्क न करून संस्थाचालक, आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्या, कार्यकर्ते यांची मीटिंग घेतली आणि आमचं बूथ सक्षम होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला। मला अत्यंत आनंदाने मी सांगू इच्छितो की या पूर्ण प्रवासामध्ये पदवीधर मतदारांचा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळाला। त्याचबरोबर एक गोष्ट अजून लक्षात आली की एक वर्ष ज्या प्रकारे आघाडी सरकारने काम केलं त्या कामाचा राग हा मतदारांमध्ये दिसला। त्याचबरोबर एवढंच नाही, जे 12 वर्ष हा आमदार म्हणून ज्यांनी काम केलं असा एनसीपीचा उमेदवार, त्याच्याबद्दल पण प्रचंड असा रोष प्रत्येक गावामध्ये दिसला। तालुक्यामध्ये सोडा, छोट्या गावामध्ये पण तो रोष आम्हाला पाहायला मिळाला। कारण या आमदारांनी 12 वर्षामध्ये पदवीधरांचे 12 प्रश्न सुद्धा विधान परिषदेमध्ये त्यांनी विचारले नाही। एवढंच नाही, पण शिक्षक असतील, पदवीधर अंशकालीन कर्मचारी असतील, सीए असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, छोटे उद्योजक असतील, प्रगतशील शेतकरी असतील, छोटे व्यापारी असतील, या कोणासाठी पण यांनी काहीही काम केलेलं आपल्याला दिसत नाही। किंबहुना कोणी जर शोधून दाखवलं तर आपण त्याला बक्षीस देऊ अशा प्रकारची परिस्थिती आपल्या समोर दिसते। मला अजून एक दुःखद घटना सांगू इच्छितो की या कोरोना काळामध्ये या शिक्षकांनी कोरोना योद्धा म्हणून इतकं चांगलं काम केलं की त्यांनी जवळपास संपूर्ण क्वारंटाईन एरिया असेल त्या ठिकाणी त्यांनी ड्युटी केली। एवढंच नाही की नाके असतील त्या नाक्यावर नाकेबंदी म्हणून त्यांनी तिथे काम केलं, त्याच्यावर जाऊन सीधा वॉटरपाचं सुद्धा काम केलं। हे काम करत असताना जवळपास 30 शिक्षकांचा या कोरोना काळामध्ये मृत्यू झाला। हा मृत्यू झाल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं। मी त्यांना म्हणालो की शिक्षक हा कोरोना वॉरियर म्हणून, कोरोना योद्धा म्हणून काम करतोय। ज्या प्रकारे आपण डॉक्टर, नर्स, नर्सेस, महानगरपालिकेतील कर्मचारी, तत्सम कर्मचारी यांना आपण 50 लाखाचं जे कवच दिलेलं आहे, हे कवच आपण या शिक्षकांना सुद्धा दिलं पाहिजे। जे शिक्षक बिचारे या काळामध्ये कोरोनाने मेले, त्याचं दुःखद निधन झालं, या शिक्षकांसाठी काहीही त्यांनी 1 रुपयाचा सुद्धा पॅकेज म्हणा किंवा निधी म्हणा किंवा त्यांना रिलीफ होईल असं काही त्यांनी केलं नाही। यानंतर विना अनुदानित शिक्षकांचा जो विषय आहे, जो प्रामुख्याने खूप वर्षापासून आहे, पण ह्या खऱ्या अर्थाने हा विषय सोडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या सरकारने 2016 साली सर्वात पहिले 20% अनुदान देण्याचं काम हे आमच्या सरकारने, म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारने हे केलं। त्यानंतर 2018-19 ला अजून 20%, म्हणजे 40% अनुदान हे देण्याचं काम परत आमच्या सरकारने केलं। पण जाता जाता आम्ही हा निर्णय घेतला असल्यामुळे, हा कॅबिनेट निर्णय झाला होता, विधानसभेत हा निर्णय पास झाला होता, पण दुर्दैवाने आमचं सरकार नाही आल्यानंतर ह्या सरकारने हा निर्णयाला स्थगिती दिली। म्हणजे असं हे स्थगिती सरकार, जे सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय असतील, विकास कामाचे निर्णय असतील, हे सगळे निर्णय थांबवण्याचं काम या सरकारने या 1 वर्षाभरामध्ये केलं। एकही असे ठोस कार्यक्रम या वर्षभरामध्ये आपल्याला दिसत नाही। किंबहुना कोरोना होता म्हणून त्यांनी कोरोनाच्या नावाखाली अनेक प्रोजेक्ट त्यांनी थांबवले, पण कोरोना काळामध्ये सर्वसामान्य लोकांना पाहिजे असलेलं 1 रुपयाचं सुद्धा पॅकेज
या सरकारने दिलेलं नाही, म्हणून हा प्रचंड रोष या पदवीधरांमध्ये सुद्धा आहे। पदवीधर मध्ये आपण पाहतो की आमचे वकील मित्र असतील, या वकील मित्रांना जवळपास 8-9 महिने आज कोर्ट बंद होतं, आणि कोर्ट बंद असल्याने जे नवीन वकील आहेत जे बिचारे नुकतेच जॉईन केले त्यांनी, त्यांचं संसार त्यांच्या फॅमिलीचं काय, मी त्यांना पण म्हणालो होतो की अशा जे तरुण वकील आहेत जे नवीन लागलेले आहेत त्या वकिलांसाठी आपण 5,000 रुपयांचं एक पॅकेज ज्या वकिलांना दिलं पाहिजे, ही पण मी मागणी केली होती। पण ह्या मागणीकडे पण सरकारने दुर्लक्ष केलं, किंबहुना आता याच्या याच्यामध्ये आपण नुसते शिक्षकच भरडले नाहीत, पण जे बिचारे खासगी कोचिंग क्लासेस वाले होते, आपल्याला माहिती आहे टीचर्स सगळे जे की शिकवत नाहीत कुठल्या कॉलेजमध्ये, पण खासगी कोचिंग क्लास मध्ये ते त्यांनी शिकवणी करतात, असे जवळपास 25,000 शिक्षक या मराठवाड्यामध्ये आहेत। जवळपास आता पाहतोय अजूनही कोचिंग कॅम्प कोचिंग अकॅडमी चालू झालेल्या नाही आहे, या शिक्षकांचं उदरनिर्वाह कसा होणार, यासाठी काहीही सरकारने ठोस पावलं उचललेले नाही आहेत। वेळोवेळी या संघटनांनी आमरण उपोषण केलं, एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं, अनेक निवेदनं दिले, पण या निवेदनाचा काहीही फायदा या सरकारवर झाला नाही। किंबहुना आज जर तुम्ही पाहत असाल तर आमचे शिक्षक बांधव जे शिक्षण दानाचं काम त्यांनी केलं पाहिजे, जे तरुण मुलांना विद्यार्थ्यांना शिकवून एक प्रगतशील नागरिक बनवण्याचं काम त्यांच्या हातून घडायला पाहिजे, आज ते शिक्षक आपल्याला शेतात काम करताना दिसतात, कोणी भजे काम करताना दिसतात, कोणी मी तर आमच्या बीजेपीच्या ऑफिसच्या बाजूला तो एक बिचारा एक शिक्षक, मी त्याला विचारलं तू तुम्ही हे काय करताय, तेवढे मी एक शिक्षक आहे, पण माझी आज नोकरी गेल्यामुळे मी आज ते चिप्स तो केळाचे चिप्स जळून तिथे तो उदरनिर्वाह करत होता, कोणी भाजी विकतय, अशा प्रकारची वेळ आज आली असताना या शिक्षकांसाठी काहीही ठोस पावलं या सरकारने उचलले नाहीत, किंबहुना सरकारने तर उचलले नाहीतच, पण या आमदारांनी याचा आवाज कधी शासन दरबारी नेला नाही। आज 1 वर्ष झालं याचं शासनामध्ये सरकार आहे, पण एक पण निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलं नाही। आपल्याला माहिती आहे की खैरे नावाचे एक शिक्षक पायी ते इथून जालन्याहून पायी ते विधान भवनावर त्यांनी धडक त्यांनी मोर्चा काढला होता, त्या शिक्षकांकडे पाहण्याचं पण त्याचं कोणी सौंदर्य या सरकारने दाखवलं नाही। आज ते खूप बिकट परिस्थितीमध्ये होते। मी स्वतः नाशिकला आमचे आमदार सीमाताई हिरे आणि देवयानीताई फरंदे यांना सांगून त्यांची तिथली सगळी व्यवस्था दवाखाना हे सगळं काम आपण करण्याचा प्रयत्न केला। सांगा जो बेरोजगार युवक है उन्हें इंडस्ट्रियलाइज्ड बनाने की आपकी सोच है, किंतु सर इसके लिए अभी फिलहाल जो कंडीशन है कोरोना महामारी चल रही है और गवर्नमेंट के पास में भी बजट उतना नहीं है, उसकी वजह से काफ़ी प्रोजेक्ट्स अभी फिलहाल रुका दिए गए, तो इसके बारे में आगे क्या प्रोसेसिंग रहेगा सर? देखो मैं ये बात सही है कि कोरोना के वजह से काफ़ी प्रोजेक्ट्स ये सरकार ने रोक दिए, बट इंग्लिश में कहावत है देर इज अ विल देर इज अ वे, आपकी अगर इच्छा शक्ति मजबूत है तो ये सब काम हो सकता है, ये हमने पिछले 5 साल में बता दिया है। इतने बड़े बड़े अच्छे प्रोजेक्ट्स हमारे सरकार ने किए हैं, तब भी फंड नहीं थे, फंड खड़े करना पड़ते हैं, फंड अच्छा अगर क्रिएटिव काम है, अच्छा अगर प्रोजेक्ट है तो फंड हो सकता है। और जो मैं आपको बोल रहा था कि जो हम उद्योजक तैयार करने वाले हैं, केंद्र शासन की योजना है, उस योजना के अंतर्गत हम अच्छे युवकों की चयन नहीं करते हैं, ये मैं करूंगा। जो एक युवक अच्छा उद्योजक बनना चाहता है बट उसको फाइनेंशियल असिस्टेंस नहीं है, उसके पीछे कोई कोलैटरल सिक्योरिटी नहीं है, बट उसमें वो गुण है कि ये अच्छा बिजनेस कर सकता है, ऐसे युवकों को हम ढूंढ के ऐसे 100 युवक कम से कम 100 युवक हर जिले में खड़े करेंगे। हे बघा, दुर्भाग्य असं आहे, एवढा मोठा भ्रष्टाचार सगळा होत असताना सुद्धा
आपण याच्यावर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टिंग करत नाही। आपल्या लक्षात येईल जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी पाहू तर तुमच्या लक्षात येईल की एवढ्या मोठ्या धक्कादायक गोष्टी आज हे करतायत त्यांना कोणी याच्याकडे लक्ष देत नाही। दुर्भाग्य आहे की यांनी आपल्या दादागिरीवर आपल्या प्रेशरवर या सगळ्या गोष्टी दाबून ठेवलेल्या आहेत। आता कोणीही या गोष्टी कोणी दादागिरी करून दाबून ठेवणार नाही। त्याचा सगळा लेखा जोखा विथ एव्हिडन्स विथ प्रूफ आमच्याकडे आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये याचा पर्दाफाश करण्याचं काम शिक्षण क्षेत्राला शुद्धीकरण करण्याचं काम हे मी करणार आहे। सर याला जोडून एक प्रश्न आहे, तुम्ही म्हणणार बाहेर काढणार, धक्कादायक सांगा ना काय? योग्य वेळी योग्य बोललेलं योग्य असतं। आता तुम्हाला मी धक्कादायक चार गोष्टी सांगितल्या, तुम्ही म्हणाले याचे प्रूफ द्या, तुम्ही प्रूफ तुम्हाला दिलं तर त्याचा परत प्रूफ तुम्हाला द्या, तुम्ही म्हणाल याला द्या त्याला द्या, ह्या सगळ्या गोष्टी योग्य फोरमवर योग्य प्लॅटफॉर्मवर ह्या काढण्यात येतील। आणि मी ज्यावेळेस बोलतोय की तुम्ही मला इतक्या वर्षापासून मला ओळखता, मी कमीत कमी 29 वर्ष झाले भाजपाचं काम पाहतोय, प्रसिद्धीचं काम पाहिलं, प्रवक्ता म्हणून 10 वर्ष काम पाहतोय, अशा प्रकारचं मी अन काय म्हणतात त्याला प्रेसिडेन्शियल म्हणा किंवा अन काय म्हणतात त्याला अन इथिकल किंवा असं बोल्ड बोगस स्टेटमेंट मी कधीही केलेलं नाही। ज्यावेळेस मी यावेळेस करतोय त्याचा अर्थ मी काहीतरी माझ्याकडे एव्हिडन्स आहे। मला ते करायची गरजच नाही, तो ऑलरेडी घाबरलेला आहे। सन्माननीय माझ्या मित्रा ते ऑलरेडी घाबरलेले आहेत। घाबरलेले असल्यावर माणूस जे जे करतो ते करतायत। आमची निवड प्रक्रिया आमची जी निवडणूक प्रक्रिया आमचा प्रचार याच्यामध्ये आम्ही निवड निवड आणि निवड आमचे मुद्दे आमचा विकास आम्ही करणारं काम हेच मुद्दे घेऊन जातोय। त्याच्याकडे त्यांनी केलेलं 12 वर्षातलं काम हे खरं तर माझी इच्छा आहे आपल्या सगळ्या पत्रकारांना त्यांना ते विचारावं आणि त्यांनी सांगितलं असेल त्यांनी जे बनवलेलं आहे संपूर्ण फोकस हे काम बघा। आमदार निधी मिळाल्यावर मलाही समजा आमदार आता खासदार निधी मिळतो आमदार निधी मिळतो त्याच्यावर तर कामं कोणी करतं, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचं समाजात काय काम केलेलं आहे हे खरं लोकप्रतिनिधीचं काम असतं। मला उद्या 50 लाख मिळालं तरी म्हणेल हे बांधलं ते बांधलं तो समाज विरोध बांधलं अमुक हे तर करावंच लागतं, हे काही काम नाही आहे। काम पॉलिसी मेकरचं आहे। आमदार खासदार हा विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जातो तो पॉलिसी मेकर म्हणून जातो। यांनी काय अशी पॉलिसी केली आहे पदवीधरांसाठी, काय अशी योजना आणली आहे की ज्यांनी मराठवाड्यातल्या पदवीधरांनी त्याला मतदान करावं? एक लक्षात घ्या, परत एकदा मी माझ्याच याच्यावर येतो की मी घाण राजकारणी नाही आणि मी राजकारण घाणेड राजकारण करून जिंकायला मी राजकारणात आलेलो नाही। तुम्ही मला पाहता मी अशा प्रकारचे बिछूट आरोप खोटे आरोप बेडखाली आरोप खोटे नाटे आरोप जे माझ्यावर करतायत ते आरोप करणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता नाही। मी एक संस्कारित कार्यकर्ता आहे, मला एक संस्कार दिलेले आहेत, त्या संस्कारातच आपण लढलं पाहिजे। राजकारण हे काही अल्टिमेटच नाही आहे जीवनामध्ये, पण जीवनामध्ये काय जीवनाचे मूल्य घेऊन तुम्ही काम करता त्याला जास्त महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाला अनुसरून जर योग्य वेळ म्हणजे तुम्ही कार म्हणलं तर आम्ही काय म्हणतात ते आम्ही करू। आरेला कार्य करण्याची ताकद आज आमच्यात आहे आणि आम्ही हे केल्याशिवाय सोडणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला सांगितलं। दुर्भाग्य वाटत मला, म्हणजे जयसिंगराव गायकवाड साहेब माझे नेते होते, म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना जर या शहरामध्ये जर आम्ही आता इथे बसलेले सगळेजण प्लॅटफॉर्म त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे, त्यांच्या सगळ्या निवडणुकीची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्यावर होती हे मला नाही पूर्ण मराठवाड्याला विचारा तुम्ही। त्यांचे धुरा वाहणारा एक कार्यकर्ता जेव्हा एका कार्यकर्त्याला आपल्या कार्यकर्त्याला किंवा आपल्या वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा आज मोठा होतोय
आणि त्याच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे. जेव्हा वडील त्याचे खुर्ची ओढून घेतात त्यावेळेस जे दुःख त्या मुलाला होतं तसं दुःख मला झालंय. कारण जयसिंगराव गायकवाडांसाठी आम्ही आमचं रक्त, आमचे पैसे, आमचा वेळ, आमचा परिवाराचा वेळ, आमच्या आयुष्याचे कैक वर्ष हे त्यांना आम्ही दिले आणि दिले अत्यंत निष्ठेने दिले. जेवढं कोणी दिले नाही एवढं मी दिले. हे मला सोडा, त्यांचा जर आत्मा कुठतरी जर असेल आतमध्ये तर त्यांना ते कळेल की शिरीषने आपल्याला कायम मदतीचाच हात दिलेला आहे सगळ्याच दृष्टीने. एकही दृष्ट नाही, राजकीय, सामाजिक, फायनान्शियल सगळ्याच दृष्टीने. आज एक नवा पैशाचे आम्ही लागणार नाही. आज ते केंद्रीय मंत्री होते, राज्यमंत्री होते, एक नवा पैसा चहा आम्ही दिलेला नाही. पण आम्ही त्याचे कार्यकर्ते म्हणून सिन्सिअरली काम करायचो. पण ज्या प्रकारे मला तिकीट मिळाल्यानंतर ते बोलतायत याचं मला खूप अत्यंत वाईट वाटलेलं आहे की जयसिंगराव गायकवाडांसारखा एवढा म्हणजे भाषण खूप करायचं चांगलं आहे अत्यंत आणि वागायचं एकदम विपरीत. ते आपल्याला जर उदाहरण द्यायचं असेल तर ते देता येईल आणि दुर्भाग्य वाटतं मला एकंदरीत त्यांच्याबद्दल आणि दुःख वाटतं. इतके दिवस त्याच्याकडे पैसे होते का? भारतीय जनता पार्टी दोनदा त्यांना पदवीधरचं आमदार केलं, एकदा राज्यमंत्री केलं, दोनदा खासदार केलं, केंद्रीय मंत्री केलं, महाराष्ट्राचं सरचिटणीस केलं. ते पैसे होते का त्यांच्याकडे? मग आता त्याच्याकडे तेवढे पैसे असतील तर नाही का नाही दिलं? 29 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. 29 वर्ष त्यांनी काय केलं? 29 वर्ष भाजपसाठी आम्ही काम केलं त्यांच्यासाठी. त्यांनी कोणासाठी काम केलं? आता ते जुन्या गोष्टी सांगतात. 1962 सालच्या गेल्या. आता कार्यकर्त्यांना तुम्ही ते गोड बनवून मुलामा देऊन ते दिवस गेले. आम्ही गेलो, आम्ही मूर्ख बनलो. आम्ही सगळे मूर्ख कार्यकर्ते आहोत त्यांचे गोड बोलायचे. शिरीजी, अभी प्रेस कॉन्फ्रेंस में आपने मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडल के संदर्भ में कहा है कि आपके पास फाइल है नौकर भर्ती की, तो इसमें क्या बोगस भर्ती हुई है क्या? नौकर भर्ती की तो है, विद्यापीठ की भी है, इसकी सब फाइल है. अब ये फाइल निकालने का वक्त आया है. मुझे दुख इस बात का है, इतने दिन कुछ लोगों ने जो लोगों से इसके विक्टिम है उन्होंने क्यों आवाज नहीं उठाया? अभी वक्त आया है ये सब चीजों का आवाज उठाने का. और मैं अगर विधान परिषद में गया तो ये आवाज उठाऊंगा. और मराठवाड़ा शिक्षक प्रसार मंडल में जो बेचारे लोग हैं जिन्होंने उन्होंने सताया है, जिनको उन्होंने तकलीफ दी है, उनके लिए मैं न्याय मांगूंगा. और मैं आपके माध्यम से ये बोलना चाहता हूँ कि मराठवाड़ा शिक्षक प्रसारक मंडल में जो कर्मचारी है, जो शिक्षक है, उनको मैं आह्वान करता हूँ कि आप ये राजकारण में मत आइए. आपका काम है लोगों को, विद्यार्थी को सिखाना, शिक्षण देना. मेरा आपको इनके प्रेशर में आप काम मत कीजिए. आप राजकारण से मुक्त आपको होना है तो इसको घर पे भेज दीजिए, तो आपका काम खत्म होगा. नहीं तो मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडल में ये कर्मचारियों को धमकाया जाता है, डराया जाता है, बदली की धमकी दी जाती है कि आप अगर हमारा काम नहीं करोगे हमारी बदली कर देंगे, आप इतना नहीं करूँगा तो ये करेंगे. उनको गाली गलौज किया जाता है. मैं आपको बोलना चाहता हूँ, मैं आपके साथ हूँ, आपको कोई डरने की जरूरत नहीं. ये ज़्यादा दिन चलने वाला नहीं है और मैं आपके साथ हूँ. और आप भी सब कर्मचारी जो शिक्षक है उनको आह्वान करता हूँ, इस बारे में आप बदल कीजिए. ये राजकारण से मुक्त मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडल करें. तो क्या आपका ये आरोप है कि राष्ट्रवादी जो उम्मीदवार है वो इस घोटाले में इन्वॉल्व है? वो किस किस चीज में इन्वॉल्व नहीं है? ऐसे बहुत सारी चीज है. वो चीज मैं हर एक एग्जैक्टली फोरम पे मैं निकालूंगा और इसका जवाब दूंगा. और ये मेरे बारे में आरोप करते हैं जो आप सोशल मीडिया में, वो 15 साल जिसको मेरे को क्लीन चीट देते हुए मेरे को पॉलिटिकल इन्होंने किया है, मेरे पे पॉलिटिकल वेंडेटा. इन्होंने मेरे को कहा है कि ये मैं एक सॉफ्ट टारगेट मुझे किया है. इन्होंने कहा कि ये पॉलिटिक्स में नहीं आना चाहिए, इसने लड़ना नहीं चाहिए, इसको कहीं ना तो भी फंसाओ. और मुझे फंसाया गया. और फिर भी मैं सक्षम था, एक खिलाड़ी हूँ मैं. और खिलाड़ी होने के बावजूद मैं कोई भी गेम ऐसा छोड़ता नहीं हूँ.
मैं लड़ा, मैं मेरे न्यायालय में गया, न्यायालय में न्याय मांगा और न्यायालय ने मुझे निर्दोष मुक्त किया। और ये करते हुए उन्होंने कहा जो इन्वेस्टिंग एजेंसी है उनके ऊपर उन्होंने आरोप लगाया कि तुमने ऐसे गलत आरोप इनके ऊपर क्यों लगाया, इनके ऊपर क्यों चार्जेस लगाए। कौन कौन थे इसमें इन्वॉल्व, कौन कौन? अभी यही लोग थे सब लोग, अभी यही लोग है ना। अब इनको बोलना क्या, इन फायदा मेरा होने से किसको होने वाला है फायदा? इन लोगों को होने वाला था, इसके वजह से भी हो सकते ना इनके अलावा, इनके साथ जिन जिन लोगों को इसमें फायदा हो रहा है इसमें ये है, क्योंकि उनको लग रहा है कि मैं ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूएंसी लड़ने वाला हूँ। बहुत पुराना घोटाला है। तो ये तब भी मैं इलेक्शन 2 साल पे था ना, तब भी तो मैं कैंडिडेट था, इच्छुक था, तब भी मैं इच्छुक था ना, तब मुझे नहीं मिला टिकट। आपको फंसाने वाले का नाम बताइए ना कुछ, अकेला थोड़ी हो सकते। यही है, इन्होंने सब कॉन्स्पिरेसी की है, ये इन लोगों ने मुझ पर कॉन्स्पिरेसी की है और मुझे फंसाएंगे। सतीश चौहान ने फंसाया, मैं कह तो रहा हूँ जिसको फायदा होने वाला है, किसको फायदा हो सकता है? इनको ही हो सकता है, इनकी सरकार थी, होम मिनिस्टर इनके पास थे, कौन था होम मिनिस्टर तब, किसका था, किन्होंने ऐसे जबरदस्ती मेरे पे अटैक करने लगाया, किन्होंने लगाया? होम मिनिस्ट्री किसके पास थी? राष्ट्रवादी के पास थी। त्याला उत्तर देण्यासाठी मी आज हे उतरलो। खरं तर मी माझा प्रचार आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत विकास विकास आणि विकास, मी ठोस कार्यक्रम मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला काय देणार याचा लेखाजोखा मी मांडतोय। मी काय हे काही कागदपत्र नाही वीडियो ह्याला विचारा, यांनी बीडसाठी काय केलंय, लातूरसाठी काय केलंय, स्वतःच्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी काय केलं आहे याचं त्यांनी उत्तर तुम्ही मागा। त्याचा गाव जे आहे त्या गावाचा तो म्हणतो, त्या गावासाठी त्यांनी काय केलं आहे याचं उत्तर मागा। एक गोष्ट घ्या, ह्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे, हे वचन मी देण्यासाठी तुम्हाला एक कागद दिलेला आहे। हा प्रोग्राम आहे माझ्याकडे, मी पदवीधरची निवडणूक निवड आमदार होण्यासाठी मुत्तेदार होण्यासाठी घेतलेली नाही। हा आमदार होण्याच्या अगोदर याचं असलेलं स्थावर मालमत्ता, आता असलेली याच्या परिवाराची मालमत्ता काढावी। आता त्याने दिलेली होती त्याची स्वतःची, बायको दिली, पण दुसरे काढा सगळे परिवाराची। हे सगळं तुम्हाला अघोषित आहे, त्यामुळे योग्य ठिकाणी मी इतके दिवस शांत होतो, कारण मला या सगळ्या गोष्टीत पडायला माझा आवड नाही, मला कोणाच्या याच्यात जायचं नाही। पण त्या लोकांनी माझा अपप्रचार हा चालू केलेला आहे आणि तो अपप्रचार खोटा आहे। मला न्यायालयाने बाजू मांडून मी, मला 4 वर्षापूर्वी मला निर्दोष मुक्तता केली असताना सुद्धा मुद्दामून माझे बदनामीकारक व्हिडिओ क्लिप्स हे काढून व्हायरल करतोय। संभाजीनगरची सगळी जनतेला माहिती आहे की शिरीष बोराळकर काय, शिरीष बोराळकर असं काही करू शकत नाही, अशा प्रकारचं त्यांना भावना आहे। म्हणून मागच्या वेळेससुद्धा त्यांनी हे कार्यक्रम केला, पण माझ्याविरुद्ध बोलायला त्याला 1 अंश पण मी असं काही चुकीचं काम केलेलं नाही जीवनामध्ये, त्याला काही नसल्यामुळे हे कुठंतरी जुना रेफरन्स घेऊन तो करतोय आणि त्याला उत्तर हे मी देणार आहे। हे देत असताना सगळे रेकॉर्ड माझ्याकडे खूप खरी वेळ का देणार देणार आता हे काय, मी तुम्हाला राज्यपालाचाच इन्क्वायरीज दाखवणार। तुम्हाला मी 3 तारखेला माझी झाल्यानंतर 4 तारखेला मी राज्यपालकडे जाणार आणि त्यांना निवेदन करणार या सगळ्या भ्रष्टाचारी चौकी झाली नाही तर मी आमरण उपोषण करेन। मी करणार, मी सोडणार नाही, कारण मी कोणाच्या व्यक्तिगत आयुष्यात गेलो नाही। माझ्या जर कोणी व्यक्तिगत आयुष्यात गेलं तर याच्यापेक्षा जास्त, हे तर छोट्या गोष्टी आहेत, अजून मोठ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, अजून मोठ्या गोष्टी आहेत माझ्याकडे। आणि माझे मित्र काही कमी नाही आहेत, पुष्कळ अजून मोठ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, त्या मी योग्य फोरमवर मांडेल, योग्य वेळेस मांडेल। तुम्ही हे यादी काढल्यास त्यांना उमेदवार बदलावा लागतो, तो काही माझा, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही, मला तोच उमेदवार पाहिजे, मला तोच उमेदवार पाहिजे, कारण कसं आहे तो मला सोपा आहे।